नमस्कार मित्रांनो आयुर्वेदिक उपचार या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत मित्रांनो आज आपण थायरॉईड ही या आजारावर घरगुती उपाय पाहणार आहोत थायरॉईड ही समस्या स्त्री व पुरुष दोघांमध्येही निर्माण होऊ शकते आपल्या आहारात योग्य पद्धतीने बदल केल्यास ही समस्या दूर करता येते तुम्हालासुद्धा थायरॉईड असेल तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे घरगुती उपाय नक्की करून बहा आज आपण अगदी घरगुती म्हणजे रोजच्या वापरात असणाऱ्या वस्तूंपासून थायरॉईड दूर करणार आहोत मित्रांनो तुम्ही आयुर्वेदिक उपचार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि असेच निरोगी आरोग्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आपला पहिला उपाय म्हणजे कोथंबीर बरोबर ऐकलं तुम्ही मित्रांनो आपल्या रोजच्या वापरातील कोथंबीर या कोथंबीरच्या पानांची आपण चटणी करून घेणार आहोत म्हणजेच पेस्ट करून घ्यायची आहे तर ही पेस्ट किती करायची रोज एक चमच्याभर पेस्ट बनवायची आहे आणि एक पूर्ण ग्लास भरून पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये ही एक चमचा पेस्ट टाकायचे आहे आणि ते पाणी चांगलं हलवून घ्यायचं आहे ते एक ज्यूस झाल्यावर रोज सकाळी अनुषा पोटी हे पाणी प्यायचं आहे मित्रांनो याने तुमचा जो थायरॉईडचा त्रास आहे तो कमी होण्यास नक्कीच मदत होईल एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोथिंबीरची पेस्ट रोज ताजी बनवायची आहे एक कदम बनून ती दररोज थोडी थोडी वापरायची नाही तर दररोज ताजी पेस्ट बनवायची आहे याचप्रमाणे आपण दुसराही उपाय करू शकतो मित्रांनो आपल्याकडे कोथिंबीर उपलब्ध नसेल तर आपण धने घेऊन त्या धन्याची पावडर बनवायची आहे आणि ही पावडर रोज सकाळी अनुषापोटी एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा पावडर टाकून ती हलून ती आपण प्यायची आहे आपण कोमट पाणी वापरलं तरी चालू शकतं थंड पाण्यात घेतली तरीही काही अडचण नाही हा उपाय सलग एक सात दिवस करायचा आहे एक आठवडाभर हा उपाय नियमित करायचा आहे आपला थायरॉईडचा जो काही त्रास असेल तो त्रास कोणताही त्रास असो तो थायरॉईडचा कोणताही त्रास नष्ट होण्यास याने मदत होणार आहे हा उपाय तुम्ही नक्की करून पहा मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा आयुर्वेदिक उपचार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून असेच निरोगी आरोग्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला